नमस्कार, मी गंगासिंग राजपुरोहित. सध्या एमटीएचे इन्फ्लुएन्शियल एरिया जो आहे, हा जो विषय आहे तो नवी मुंबईतच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेला आहे आणि त्यावर खूप चर्चा आज सध्या आपल्याला पाहायला मिळते. पण एमटीएचे इन्फ्लुएन्शियल एरियाची माहिती देण्यासाठी, नेमकं काय आहे हा इन्फ्लुएन्शियल एरिया या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत एसएम डेव्हलपर्सचे प्रमुख शहाजी पाटील आहेत. सर, खूप खूप नमस्कार. सर, तसं पाहिलं तर एमटीएचे इन्फ्लुएन्शियल एरिया जो आहे त्याच्या विकासासाठी कोणते प्रारूप जे आहेत ते काय, या संदर्भात काय माहिती द्याल तुम्ही? एमटीएचे इन्फ्लुएन्शियल एरिया जो आहे, एमटीएचे इन्फ्लुएन्शियल एरियामध्ये 33 गावं खोपटामधली, 80 गावं नैनामधली आणि 11 गावं रायगड डेव्हलपमेंटमधली घेतलेले आहेत. एमटीएचे इन्फ्लुएन्शियल एरिया हे प्रारूप बनवायच्या अगोदर जे 80 गावं नैनामध्ये होती ती गावं स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून शिडको त्याचं व्यवस्थापन बघत होतं. खोपटामधली जी 33 गावं आहेत ती गावं शिडको परत स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून बघत होतं आणि ते 11 गावं जी आहेत रायगड रिजनल डेव्हलपमेंटची ती MRTP ऍक्टच्या हिशोबानं बघितली जात होती. रिस्पेक्टिव्ह कलेक्टर असतील किंवा तिथल्या ज्या काही कन्सर्न लोकल अथॉरिटी असतील त्या पद्धतीने. आता हे जे MTHL इन्फ्लुएन्शियल एरिया 124 गावांचं 323 स्क्वेअर किलोमीटरचं जे बनवलं गेलं, तर त्याच्यामध्ये त्या MTHL इन्फ्लुएन्शियल एरियाचा विकास करण्याचं जे काही प्रारूप गव्हर्नमेंटनं ठेवलं, तर त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या मनामध्ये ते विकास करण्याच्यापेक्षा गव्हर्नमेंटच्या मनामध्ये काही खोट आहे का अशी सिच्युएशन आहे. कारण त्याचे कारण असं की जर शिडको नैनाच्या एरियासाठी स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी होतं, खोपटाच्या एरियासाठी स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी होतं, तर शिडकोकडं काही कामाचा लोड आहे किंवा शिडकोपेक्षा अजून कॉम्पिटंट अथॉरिटी पाहिजे म्हणून जर MMRDAला आणलं असेल, तर MMRDAला सुद्धा त्या स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी या अधिकारातच आणणं अपेक्षित होतं. तसं न करता तिथल्या लोकांची सगळी जमीन कशी काढून घेता येईल या प्रकारचं NTDA हे प्रारूप आणलं गेलं. त्याच्यामुळं ते जे NTDA हे जे प्रारूप आहे, ते NTDA हे प्रारूप त्या MMRDAला किंवा ते ज्या संस्थेला त्याच्या त्या अंडर अधिकार दिले जातील 113A खाली, तर त्या संस्थेला तिथली एक्झिस्टिंग गावठाण सोडून बाकी सगळी जमीन घ्यायचे अधिकार देतं आणि त्याच्यामुळं नंबर ऑफ प्रॉब्लेम्स त्यामुळे तयार होतात. त्याच्यामुळे याच्यामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं त्या एरियाच्या डेव्हलपमेंटसाठी जर MMRDAची गरज आहे असं त्यांना वाटत असेल, तर त्याच्यामध्ये NTDAसाठी अट्टहास न करता ते स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी या सदराखाली करावं आणि तेच संयुक्तिक राहील असं आहे. सर, मग या हा जो प्रारूप जर लावला किंवा हा लादला गेला तर याचे नुकसानच आहे, शेतकऱ्यांसाठी फायदे कुठेतरी पाहायला मिळणार नाहीत? नाही, जर NTDA हे प्रारूप लावलं तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान आणि नुकसानच आहे. कारण हे NTDA प्रारूप, मी मगाशी म्हटलं तसं, गावठाणाच्या बाहेरच्या सगळ्या जमिनी घ्यायचा अधिकार देतं. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो प्रॉब्लेम तयार होतो तो गावठाणाच्या बाहेर असलेली त्या गावातली बांधकाम. आपल्याला माहिती आहे की 1935 इंग्रजांनी गावठाणाचे हद्दी फ्रीज केल्या आणि त्याच्या बाहेरचा एरिया जे त्या त्या गावांचे नकाशे बनवताना सातबाऱ्याच्या होत्या त्या आज सुद्धा तशाच आहेत. म्हणजे गावठाणाचा विस्तार दर 10 वर्षांनी होणं अपेक्षित असताना सुद्धा आत्तापर्यंतच्या जे काही सरकार झाली त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. आणि आता महाराष्ट्रातली कुठलीही गावं घेतली तर त्या गावांच्या जुन्या गावठाणामधली डेव्हलपमेंट जी आहे ती 20-30% आहे आणि जवळजवळ 70-80% डेव्हलपमेंट जी आहे ही गावठाणाच्या बाहेरची. आता ही जी गावठाणाच्या बाहेरची जी डेव्हलपमेंट आहे ही गावठाणाच्या बाहेरची डेव्हलपमेंट आत्तापर्यंत रेग्युलर केली नाही आणि त्याच्यामुळं असं काही हे NTDAमुळे जे काही अधिकार मिळतात त्यामुळे त्या सगळ्या लोकांचे घरं इल्लीगल होतात. आता एकदा ते NTDA प्रारूप आलं की त्याच्यानंतर त्याच्या बाहेरची घरं इल्लीगल होणार आणि इल्लीगल झाल्यामुळं मग त्या लोकांना ते बांधण्यासाठी कर्ज मिळणार नाही किंवा त्याच्यामध्ये ते ती लोकं कुणाला विकू शकणार नाहीत अशा प्रकारच्या अडचणी. आता हे जे आहे हे गावठाणाच्या आतली जी घरं आहेत ही रेग्युलर करायचा काय मार्ग आहे, तर हे NTDA या सदराखाली कुणालाही न देता जर स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी या सदराखाली जर दिलं कुठल्याही गव्हर्नमेंटच्या कंपनीला, तर ते स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटीमध्ये काय आहे की त्या ऑर्गनायझेशनला फक्त तिथं प्लॅन करणं, त्याचे मंजुरी देणं, रस्ते करणं आणि त्याच्यानंतर तिथल्या बाकीच्या पाणी आणि ड्रेनेजच्या सुविधा देणं इथंपर्यंतच त्या अथॉरिटीचे अधिकार सीमित राहतात आणि जमिनीची मालकी आणि त्याच्यावरचा कंट्रोल
हा तिथल्या शेतकऱ्यांचा आणि कलेक्टरचा राहतो. आता याच्यामध्ये हे गावठाण विस्ताराचं जे काही काम अपूर्ण राहिलेलं आहे ते त्याच्यासाठी कलेक्टरांच्याकडून आता काही ठिकाणी अशी सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं त्या प्रकारची सुरुवात केलेली आहे की भूमी अभिलेख डिपार्टमेंटकडून त्या गावठाणाच्या बाहेरची आणि गावठाणामधली सगळ्या घरांचं एक सर्वेक्षण केलं जातं. रोवरच्या मदतीनं ते सर्वे केलं जातं आणि तो GPS सर्वे केला जातो. म्हणजे त्याला ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम असं म्हणतात. म्हणजे त्या घराच्या GPSचे पॉईंट घेतल्यानंतर ते पॉईंट टाकले तर अगदी ग्लोबल नकाशावरती पण ते घर कुठं आहे ते दिसेल. अशा प्रकारचा सर्वे केल्यानंतर त्या गावठाणाच्या आजूबाजूची जी घरं आहेत 7-12 झालेली त्या घरांचं नकाशावरती ते सुपरइम्पोज होतील आणि ती घरं अस्तित्वात आहेत त्यामुळे त्या DMNA होईल आणि कलेक्टर काय करतील की त्या गावठाणाच्या आजूबाजूला असलेले घरं सगळी रेकॉर्डमध्ये घेऊन त्या पद्धतीने त्या गावठाणाचा विस्तार करतील आणि ते सगळे गावठाणामध्ये घेतल्यानंतर मग त्याचा 7-12 जाऊन त्या लोकांना प्रॉपर्टी कार्ड मिळेल आणि जे काही 7-12 काही पार्ट गावठाणामध्ये गेलेला आहे आणि राहिलेला पार्ट 7-12 शिल्लक आहे त्या पद्धतीनं नवीन 7-12 त्या गटबुक नकाशा पडेल. त्याचं 7-12 करेक्शन होईल आणि मग ते 7-12 हा एक रेव्हेन्यू वेगळ्या पद्धतीनं कलेक्ट केला जाईल आणि गावठाणामधलं जे आहे ती घरं त्याचं व्यवस्थापन वेगळ्या पद्धतीनं केलं जाईल. त्याच्यामुळं त्या एरियामध्ये तिथल्या लोकांच्या घरांना त्रास नाही व्हायला पाहिजे ह्याच्यासाठी तिथं स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी असणं हे गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं तिथलं नियमन होईल आणि त्याच्यानंतर जी राहिलेली जागा आहे त्याची मालकी शेतकऱ्यांच्याकडे राहिल्यामुळं ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं जमिनीची मालकी शेतकऱ्यांच्याकडे किंवा जागा मालकांच्याकडे ठेवून जे डेव्हलपमेंटचं प्रारूप आहे त्या पद्धतीच्या प्रारूपानं तिथं डेव्हलपमेंट करता येईल. म्हणजे एकूणच NTDA जे आहे ते कुठेतरी त्याचे घातक परिणाम दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळतात आणि ज्यासाठी SPA कुठेतरी काळाची गरज आहे तुम्ही असं म्हणताय. ओके सर, UDCPR मधील ज्या काही म्हणजे प्रावधान जे आपण पाहतो शहराच्या विकासासाठी तर त्यातला जो हा पुरेसा जो निधी आहे तो पुरेसा उपलब्ध होऊ शकतो का त्यासाठी? हा, UDCPR मध्ये जे आता प्रावधान दिलेले आहेत त्याच्यामुळे त्या शहराच्या विकासासाठी सफिशियंट निधी उपलब्ध होईल अशी प्रोविजन केलेली आहे. आता त्याच्या उदाहरणांसाठी मी सांगतो की UDCPR येण्याच्या अगोदर DCR अवेलेबल होते आणि वेगळ्या वेगळ्या शहरामध्ये ते DCR वापरून त्या पद्धतीने तिथला विकास केला जात होता. आता त्या DCR मधल्या प्रोव्हिजन मध्ये डेव्हलपमेंट चार्जेस वगैरे जे होते त्या पद्धतीने आपण बघतो की त्या पद्धतीनं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आतापर्यंत जे आपलं बनलेलं आहे ते DCR मधल्या प्रोव्हिजन प्रमाणे बनलेलं आहे. आता DCR प्रोव्हिजन प्रमाणे जर एखाद्या माणसाला 100 रुपीज भरावे लागत असतील तर आता UDCPR मध्ये तोच माणूस 300 रुपीज भरेल असे प्रोव्हिजन आहे. म्हणजे 3 times हे प्लॅनिंग अथॉरिटीचं रेव्हेन्यू वाढणार आहे. आता ते कशामुळे वाढणार आहे तर त्याच्यामध्ये पूर्वीच्या DCR मध्ये जे काही स्टेअरकेस लिफ्ट लॉबी या एनक्लोज बाल्कनी फ्लॉवर बेड टेरेसेस या ज्या काही फ्री कॉम्पोनंट होते ते सगळे फ्री कॉम्पोनंट गव्हर्नमेंटनं काढून घेऊन त्या फ्री कॉम्पोनंटवरती एन्सिलरी प्रीमियम नावाचं एक नवीन संज्ञा आणली आणि त्या पद्धतीनं रेडी रेकनरच्या 10% त्याची कॉस्ट रिकवर करायची प्रोव्हिजन केली. त्याचबरोबर त्या एरियामध्ये 0.3-0.5 प्रीमियम FS आहे हे विकायचे अधिकार तिथल्या प्राधिकरणांना दिले किंवा तिथल्या प्लॅनिंग अथॉरिटीना दिले आणि ते 0.3-0.5 प्रीमियम FSI जो आहे तो FSI रेडी रेकनरच्या रेटच्या 35% रेटने विकला जातो. आता या दोन प्राविधानामुळं UDCPR प्रमाणे पूर्वीच्या डेव्हलपमेंटला मिळणाऱ्या खर्चापेक्षा 3x किंमत जास्त मिळते. त्याच्यामुळे UDCPR मध्ये आता नवीन विकसित होणाऱ्या कुठल्याही सिटीसाठी सफिशियंट फंड होतील एवढी त्याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे. सर, आपण तसं पाहिलं तर विकासाच्या नावावर नेहमी शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या आहेत त्या लुटण्याचं हडपण्याचं काम आपण पाहिलेलं आहे, अनेक अशा बातम्या देखील पाहिल्या. असंच कुठेतरी धोरण तुम्हाला वाटतं उरण असो, पेण असो किंवा रायगड या पूर्ण संबंध तालुक्यामधील देखील तुम्हाला वाटतं असंच कुठेतरी धोरण वापरलं जात आहे का कुठेतरी? बरोबर आहे. आता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं की अगदी पुणे असू दे, सातारा असू दे, सांगली असू दे, नाशिक असू दे, नागपूर असू दे, ठाणा असू दे, ह्या सगळ्या शहरांची जी डेव्हलपमेंट आहे ही त्या सगळ्या शहरांच्या आजूबाजूला असलेल्या जे जमिनी आहेत त्या जमिनीची मालकी लोकांच्याकडेच ठेवून त्या सर्व एरियाची डेव्हलपमेंट झालेली आहे. त्याच्यामुळून नवी मुंबईमधल्या 95 गावातली सगळी जमीन शेतकऱ्यांची काढून घेऊन
नच विकास होऊ शकतोय. या प्रकारचं प्रारूप हे आजूबाजूच्या एरियामधच्या लोकांच्या डोक्यामध्ये जे शासनाकडून पुन्हा पुन्हा बिंबवलं जाते ते एकदम चुकीचे. म्हणजे आपण अगदी याच्याच आजूबाजूला असलेल्या ठाण्याची डेव्हलपमेंट बघतो, त्याच्यानंतर पुण्याची डेव्हलपमेंट, हिंजेवाडी त्या एरियात वाढलेली डेव्हलपमेंट आहे, नाशिक वाढलेलं बघतो, नागपूर वाढलेलं बघतो. म्हणजे असे नंबर ऑफ शहरांची उदाहरणं देता येतील त्या त्या एरियामध्ये लोकांची जमिनीची मालकी त्या लोकांच्याकडे ठेवून तिथला विकास करता आलेला आहे. पण नवी मुंबईतली जागा 1972 जबरदस्तीनं गव्हर्नमेंटनं काढून घेतली आणि तिथं जी काही डेव्हलपमेंट झाली तर त्या डेव्हलपमेंट नंतर पुन्हा पुन्हा अशा प्रकारचं मार्केटिंग करायचा प्रयत्न केला जातो की अशा प्रकारची सगळी जमीन जर शासनाने काढून घेतली तरच चांगला विकास होतो. ते एकदम चुकीचं आहे. आता नैनामध्ये सुद्धा फक्त प्लॅनिंग अथॉरिटी शिडको असताना सुद्धा शिडकोला जमीन काढून घ्यायचा मोह आवरता आलेला नाही. म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जमिनीची डेव्हलपमेंट करत असताना 60% जागा त्या जमीन मालकाकडे राहून 10% ओपन स्पेस, 15% रोडसाठीची जागा आणि 15% अम्युनिटीची जागा आणि एन्सिलरी इन प्रीमियम या मार्गाने मिळणारा पैसा हा सफिशियंट असताना सुद्धा शिडकोला आम्हाला 20% ग्रोथ सेंटरसाठीची जागा पाहिजे अशा प्रकारचं प्रारूप शिडको नैनाच्या एरियामध्ये राबवू पाहताय ते लोकांना मान्य नाही. आता तशाच प्रकारचं किंवा त्याच्यापेक्षा भयानक प्रकारचं जे प्रारूप आहे हे NTDA म्हणून 124 गावांमध्ये राबवण्याचं शासनाच्या डोक्यात आहे. आता मी ते भयानक म्हणतोय त्याचं कारण असं की नैनामध्ये आजच्या डेटला लोकांना शिडकोनं 40% जागा ऑफर केलेली आहे 2.5 FSI आणि त्याच्यामध्ये त्यांना डेव्हलपमेंट चार्जेस काही द्यायचे नाहीत आणि ते प्लॉटची सगळी डेव्हलपमेंट करून देणार आहे. त्या उलट नवी मुंबईतल्या 95 गावांमधल्या काही गावांची जी घरं जागा घ्यायची राहिलेली होती ती जागा 2013 कायद्यानं घेणं अपेक्षित असताना शिडकोनं महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं त्या 2013 कायद्याला बगल देऊन सोयीस्करपणे 22.5% हे एक मॉडेल आणलं. आणि ते 22.5%चं जे मॉडेल आहे ते असं करतं की शेतकऱ्याला ॲक्च्युअली 15.75% जागा दिली जाते. ती जागा दिली जाते भाडेपट्ट्यावरती दिली जाते आणि त्याच्यानंतर त्याच जागेच्या डेव्हलपमेंटसाठी परत 10 लाख रुपये गुंठ्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जातात आणि ती भाडेपट्ट्यावरची जागा आहे तर प्रत्येक गोष्टीसाठी त्याची परमिशनसाठी NOC आणि या ह्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची पिळवणूक होते. अगदी तो प्लॉट अलॉट करण्यापासून ते त्याची बांधकामाची परवानगी कम्प्लीट होईपर्यंत एवढ्या भयानक पिळवणुकीला शेतकऱ्यांना बळी पडावं लागतं. तर हे 2013 कायदा असं सांगतो की मार्केटच्या किमतीपेक्षा 4 पट पैसे देऊन ती जागा घ्यायला पाहिजे आणि 20% निव्वळ मालकी हक्काचा भूखंड द्यायला पाहिजे. आता दोन उदाहरणं एकदम बोलके आहेत की कुंडेवाल्या गावामधून रेल्वेची दुसरी लाईन टाकायची होती तर इंडियन रेल्वेला तिथली शिडकोनं जागा देताना ती जागा त्यांनी 40 लाख रुपये पेक्षा जास्त गुंठा या भावानं दिली. आता तीच जागा ज्या वेळेला गव्हर्नमेंट घेते लोकांच्याकडून त्यावेळेला त्याची 2 आणि 5 लाखांना मागणी केली जाते. अशाच प्रकारे MTHL ब्रिजसाठी तिथल्या शेतकऱ्यांची जागा 50,000 रुपये गुंठ्याला भाव देऊन शिडकोने घेतली आणि तीच जागा 70 लाख रुपये गुंठ्याच्या भावाने MMRDA विकली. आता शिडकोनं त्या जागेवरती काही डेव्हलपमेंट केली वगैरे असं काही नाही. फक्त हे NTDA आणि 113A या प्रावधानाखाली या एरियातली जागा फक्त शिडकोच घेऊ शकते म्हणून ती शिडकोनं घ्यायची आणि मग त्यांनी त्या गव्हर्नमेंटच्या दुसऱ्या एजन्सीला त्या अशा चढ्या भावाने विकायची. म्हणजे हे या प्रकारचं जे मॉडेल आहे हे शेतकऱ्यांची एकदम फसवणूक करणार आहे. अशाच प्रकारचं मॉडेल 113 गावांमध्ये राबवून तिथल्या लोकांची सगळी जागा काढून घ्यायची, त्याच्या बदल्यात त्यांना 2013 कायद्यानं अपेक्षित असलेलं कॉम्पेन्सेशन आणि डेव्हलप्ड भूखंड न देता त्यांना 15.75% भूखंड द्यायचा, त्याच्या विकासासाठी लागणारे पैसे 10 लाख गुंठ्याप्रमाणे त्याच्याकडून घ्यायचे
आणि राहिलेली सगळी जागा जी फुकट मिळेल ती नवी मुंबईमध्ये, जसे एक नवी मुंबई सेज या नावाखाली 4,300 एकर जागा एका कंपनीला दिली, तशाच प्रकारे या 124 गावांमधली जागा घेऊन ती 1,000 एकर जागा ही मोठ्या मोठ्या इंडस्ट्रियलिस्टना वाटली जाईल. आणि या प्रकारचं जे मॉडेल आहे हे या प्रकारचं मॉडेल हे लोकशाहीसाठी फार घातक आहे आणि लोकांच्या न्याय हक्कावरती गदा आणणार आहे. आता हे जे मॉडेल आहे हे मॉडेल इथल्या लोकांच्या वरतीच काय अप्लाय केलं जातं या आजूबाजूच्या, आता हे मला असं वाटतं की इथली लोक हे, माझा असा आरोप आहे की इथली लोक हे चालू देतात त्याच्यामुळे हे चालतं. म्हणजे असं महाराष्ट्रातलं दुसरं एखादं उदाहरण दाखवावं, पुण्याच्या आजूबाजूची एखादी जमीन, नाशिकच्या आजूबाजूची एखादी जमीन, नागपूरच्या आजूबाजूची एखादी जमीन अशी गव्हर्नमेंटनं जबरदस्तीनं काढून घेतली आणि लोकांना त्याचा कायद्यानं अपेक्षित असलेला मोबदला न देता ती इंडस्ट्रियलिस्टनं वाटली, अशी उदाहरणं महाराष्ट्रात नाही. कारण तिथली लोक जागरूक आहेत. आता इथली लोक जागरूक नाहीत असं मी म्हणणार नाही, कारण इथल्या लोकांनी महामुंबई SEZ जो हल्ला होता तो हल्ला त्यांनी परतवून समर्थपणे परतवून लावला. पण पुन्हा पुन्हा इथल्या लोकांच्या वरती हा जो काही होणारा अन्याय आहे हा अन्याय त्यांनी एकदम चांगल्या प्रकारे गव्हर्नमेंटकडे मांडायला पाहिजे. त्यांना सांगायला पाहिजे की अख्ख्या महाराष्ट्राची आमच्यापेक्षा पोटेन्शियल कमी असलेल्या जागेची चा विकास हा 60% जमीन मालकांच्याकडे जागा राहून UDCPR नियमाप्रमाणे होऊ शकतो, तर आमच्या जागा जबरदस्तीनं काढून घेऊ तो आमच्यावरती अन्याय करायची गरज काय. आता हे जे MTHL प्रारूप आहे हे प्रारूप लोकांच्या समोर मांडताना महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं असं म्हटलं की MTHL ब्रिजसाठी 20,000 कोटीचा खर्च झालेला आहे आणि तो खर्च झालेला वसूल करण्यासाठी म्हणून आम्ही ही जागा घेतो. आता ते MTHL तुम्ही ब्रिज बांधलं ते काय ते 124 गावांना विचारून बांधलं? त्या 124 गावांमधील लोकच फक्त त्या ब्रिजवर येणं जाणार आहेत? मी तर म्हणतो की त्या 124 गावांमधले जे शेतकरी आहेत त्या बिचाऱ्यांना त्या ब्रिजची गरजच नाही. कशासाठी त्यांना त्या ब्रिजवरून जायचं आहे? दुसऱ्या असलेले पर्याय त्यांना सफिशियंट आहेत ना. हा जो काही तुम्ही ब्रिज बांधला हा एक ओव्हरऑल महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटसाठी या आजूबाजूच्या 1,00,000 एकर जमिनीच्या डेव्हलपमेंटसाठी बांधला आणि त्याच्यासाठी जे तुम्हाला लागणारे फंड्स आहेत ते त्या रोडवरून ट्रॅव्हल करणाऱ्या वाहनांच्या टोलमधून मिळणार आहेत. मग असं असताना सुद्धा ते कुठल्या तरी एका स्पेसिफिक लोकांच्यावरती अन्याय करून त्यांच्याकडून जमीन हिसकावून घेऊन ते ब्रिजच्या पैशाचं कारण देऊन लोकांची 1,00,000 कोटींची जमीन हडप करण्याचा जो गव्हर्नमेंटचा प्रयत्न आहे हा हाणून पाडणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी तिथल्या लोकांनी ह्या विषयाची व्याप्ती आणि गंभीरता लक्षात घेऊन त्या पद्धतीनं पावलं टाकणं गरजेचं आहे. सर तुम्ही आता आरोप करताय पण NTDA साठी ज्या हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आणि शेतकऱ्यांनी 124 गावातील शेतकऱ्यांनी ज्या प्रमाणात त्याचा विरोध त्या हरकती आणि सूचनातून केलाय, तुम्हाला काय वाटतं तो विरोध जो आहे तो पुरेसा आहे का? आता MTHL इन्फ्लुएन्शियल एरियासाठी NTDA बिलकुल नको या सदरातला जो अपोज आहे त्या अपोजसाठी मी भरपूर अभ्यास केला आणि काही वकिलांना भेटलो, काही टाऊन प्लॅनिंग गव्हर्नमेंटच्या एक्स ऑफिसरना भेटलो, अजून काही लोकांना भेटलो, सोशल वर्किंग करणाऱ्या लोकांच्याकडे भेटलो आणि त्या सगळ्या याच्यातून गेल्यानंतर माझं असं लक्षात आलं की गव्हर्नमेंट असं काहीतरी डोक्यामध्ये धरून किंवा गव्हर्नमेंटला एखादा इंडस्ट्रियलिस्ट फीड करतो आणि त्याच्या वेस्टेड इंटरेस्टसाठी गव्हर्नमेंट अशा ज्यावेळेस स्टेप्स उचलतो त्यावेळेला तिथल्या सजेशन ऑब्जेक्शन एवढ्याच सफिशियंट होऊ शकत नाही. आता हे एवढं प्रॉपरली आणि एवढं नेमक्यापणानं आरोप करायचं कारण म्हणजे असं की तो जर नोटिफिकेशन वाचलं तर त्या नोटिफिकेशनमध्ये दिलेलं पहिलं जे कारण आहे MTHL ब्रिजसाठीचा खर्च हे तर कुठल्याही कोर्टात टिकणार नाही किंवा कुणालाही मान्य होणार असं कारण नाही. दुसरं ते जर मायन्यूटली वाचलं तर त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की टाऊन प्लॅन डायरेक्टर टाऊन प्लॅनिंग यांनी UDला ॲडवाईस केल्याप्रमाणे UDने हे नोटिफिकेशन काढले की 124 गावांमधली त्यांना जमीन पाहिजे. आता गंमत अशी आहे की हे जे नोटिफिकेशन आल्यानंतर त्याच्या सजेशन ऑब्जेक्शन जे आहेत त्या सजेशन ऑब्जेक्शन कोकण भवनच्या
जॉईंट डायरेक्टर प्लॅनिंग यांच्याकडे सबमिट केलेले आहे. त्याची हेअरिंग सुद्धा जॉईंट डायरेक्टर प्लॅनिंग यांच्याकडे होणार आहे. आता हे जॉईंट डायरेक्टर प्लॅनिंग आहेत, ह्यांचे जे बॉस आहेत ते डायरेक्टर टाउन प्लॅनिंग आहेत. ह्यांनी घेतलेला सजेशन, ऑब्जेक्शन आणि त्याचा रिपोर्ट हा डायरेक्टर प्लॅनिंग यांच्याकडे जाणार आहे. आता ज्या डायरेक्टर प्लॅनिंग यांनी नोटिफिकेशन निघायच्या अगोदर महाराष्ट्र गव्हर्नमेंटला हे 124 गावामधील जमीन NTDA सदराखाली काढून घ्यायला पाहिजे असा सल्ला दिलेला आहे, तेच डायरेक्टर टाउन प्लॅनिंग त्यांच्या खालचा ऑफिसर जॉईंट डायरेक्टर टाउन प्लॅनिंग सुनावणी घेऊन त्याच्यातनं काही सजेशन देईल ते मान्य करतील आणि आपलं अगोदरचं मत बाजूलाच ठेवून नवीन मत शासनासमोर मांडतील ह्याची शक्यता मला फार कमी वाटते. इनफॅक्ट तशा प्रकारचा कॉन्फ्लिक्ट तयार करण्यासाठीच हे प्लॅनिंग करून पहिल्यांदा डायरेक्टर प्लॅनिंगचं ओपिनियन घेतलेलं आहे, म्हणजे दुसऱ्यांदा डायरेक्टर प्लॅनिंगच्या सबॉर्डिनेटकडून सजेशन ऑब्जेक्शन घेऊन त्याच्या हरकतीचा जरी रिपोर्ट आला तरी ते डायरेक्टर प्लॅनिंगना ते पहिलं मत मागं घेणं हे अडचणीचं ठरेल अशा प्रकारची ही प्लॅनिंग केलेली आहे. हे या प्रकारचे गुंते म्हणण्यापेक्षा या प्रकारची प्रॉपर प्लॅनिंग करून लोकांच्या जमीन हडप करण्याची फुल प्रूफ जी योजना गव्हर्नमेंटनं बनवलेली आहे ती लोकशाहीमध्ये एवढ्या सहजासहजी सक्सेस होणं शक्य नाही. त्याच्यासाठी अजून प्रावधानांची गरज आहे, म्हणजे जसं ही नंबर ऑफ लोकांनी त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन्स घेतली त्याच्यानंतर प्रत्येक गावातची ग्रामसभा घेऊन त्याच्यामध्ये विरोध करायला पाहिजे, कोर्टाचे ऑप्शन्स एक्सप्लोर करायला लागेल, सजेशन ऑब्जेक्शनसाठी व्हर्बली ज्यावेळेला चान्स मिळेल त्यावेळेला द्यावं लागेल. आत्ता इलेक्शन आहेत, इलेक्शनमध्ये येणाऱ्या डिफरंट पॉलिटिकल पार्टीच्या लीडरना तिथल्या लोकांनी सगळ्यात पहिला प्रश्न विचारायला पाहिजे की आमच्या जमिनी काढून घ्यायचं जे प्रारूप आहे ते इमिजिएट परत घ्यायचं किंवा त्या प्रारूपाच्या विषयी तुम्ही कुणाच्या बाजूने किंवा त्याच्यामध्ये ते प्रारूप कॅन्सल करण्यासाठी तुम्ही तुमचं काय कॉन्ट्रीब्युशन करणार आहे ही तुमच्या भाषणाची पहिली ओळ असायला पाहिजे. आणि त्याच्यापेक्षा ते विषय बाजूला ठेवून बाकी जर तुम्ही काही आम्हाला डेव्हलपमेंट आणि बाकीच्या काही गोष्टीच्या गप्पा मारणार असाल तर त्याला काही अर्थ नाही. हे तिथल्या सगळ्या लोकल लोकांनी येणाऱ्या इलेक्शनमध्ये सगळ्या पॉलिटिकल पार्ट्यांना ठणकावून सांगायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर रस्त्यावरच्या लढाईची गरज आहे, न्यायालयीन लढाईची गरज आहे. आता इलेक्शनला आपल्या दारात येणाऱ्या पॉलिटिकल पार्टीला आणि त्यांच्या लीडरना हे ठणकावून सांगून इलेक्शनच्या आचारसंहिता हे कॅन्सल करायचं जर कारण सांगितलं तर त्यांच्याकडनं लिहून घ्यायला पाहिजे की इलेक्शनच्या आचारसंहिता संपल्यानंतर हे लगेचच हे कॅन्सल केलं जाईल आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशनखाली जास्तीत जास्त जमिनी शेतकऱ्यांच्याकडे राहून जे काय प्रविधान आहे ते स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटीचं प्रविधान जे आहे ते लागू केलं जाईल. मग ते स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी जे आहे ह्याच्यासाठी तुम्ही शिडको अपॉईंट करा, MMRDA अपॉईंट करा, MSRDC अपॉईंट करा, कलेक्टर रायगड यांच्याकडं ती टीम द्याने करा, पण शेतकऱ्यांची जमीन काढून घ्यायची या प्रकारच्या प्रारूपाला कसल्याही परिस्थितीत तिथल्या लोकांनी मान्यता नाही द्यायला पाहिजे. सर, NTDAबद्दल आपण खूप चर्चा आपली झाली, पण सर गावठाणाबाहेरची जी घरं आहे तो देखील एक महत्त्वाचा विषय म्हटला जातो, तर या संदर्भात आपण काय म्हणाल, कसं पाहता याकडे? गावठाणाबाहेरचा जो विषय आहे तो गावठाणाच्या बाहेरचा विषय हे अशा प्रकारच्या कुठल्याही ऑर्गनायझेशन आल्या यायच्या अगोदरच तो रेग्युलर होणं गरजेचं होतं. पण आता तो राहिलेला विषय जो आहे तो आता अशा प्रकारच्या जिथं डेव्हलपमेंट कॉन्सन्ट्रेट करायचं आहे त्या एरियासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं प्रायोरिटी घेऊन त्या एरियाचं जे GPS मॅपिंग आहे, रोवर सर्वे आहे, तो प्रायोरिटी बेसिसवरती करायला पाहिजे. तिथल्या गावठाणाचा विस्तार करून त्या गावातली घरं पहिल्यांदा सिक्युअर करायला पाहिजेत आणि त्याच्यानंतर त्याच्या बाहेरची जी डेव्हलपमेंट आहे त्याच्या बाहेरच्या डेव्हलपमेंट जी आहे ती पण महाराष्ट्रभर ज्या पद्धतीनं डेव्हलपमेंट चालते त्या पद्धतीने UDCPR वापरून आणि प्लॅनिंग अथॉरिटीचा वापर करून
जास्तीत जास्त जागा लोकांच्याकडे राहील या प्रकारच्या प्रारूपांना डेव्हलपमेंट करायला पाहिजे. खूप खूप धन्यवाद सर आमच्या सोबत चर्चा करण्यासाठी. तर NTDA हा नेमका याचा घातक परिणाम हे कसे असतील आणि SPAची गरज ही नेमकी का आहे या संदर्भात अधिक माहिती, विस्तृत माहिती जी आहे ती या सरांनी आपल्याला दिलेली आहे आणि आशा करतो की हा सेशन, ही चर्चा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तोपर्यंत मी घेतो निरोप, नमस्कार.